चार विधानसभा मतदारसंघांच्या निकालावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेला भरघोस यशाबद्दल भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या वतीने आनंद उत्सव साजरा करताना दिंडोरी तालुका सर्व पदाधिकारी व मान्यवर भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र सुरेश वराडे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, योगेश बर्डे, रणजित देशमुख, तुषार वाघमारे, दिंडोरी मंडल अध्यक्ष शामराव मुरकुटे, रवी गांगोले, प्रमोद देशमुख, डॉक्टर राजेंद्र सुरेश वराडे, भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष तुषार घोरपडे, लक्ष्मण गायकवाड, विक्रम राजे, कैलास धात्रक, गणेश देशमुख, अमोल खोडे, संजय बोडके, बाळासाहेब सोनवणे, गणेश चव्हाण, मित्रानंद जाधव, रमेश क्षीरसागर, चेतन वडनेरकर, काका वडजे, नानाभाऊ घोरपडे, संपतबाबा पिंगळे, गोपीनाथ गांगोडे, संजय चौगुले, योगेश गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. भारतामध्ये गेल्या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तीन विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या आधिपत्याखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि आपले गृहमंत्री अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली जे आपल्या भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले त्याबद्दल मी नाशिक दक्षिण मतदारसंघ दिंडोरी तालुक्याच्या वतीने सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. तेथील कार्यकर्त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय भारत.